एक सांग का, आमच्या गावातला अशी परिस्थिती आहे. गेल्या 5 वर्षामध्ये ज्यांना सत्ता मिळाली ते राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता होती, आणि त्याचे पॅनल प्रमुख जे आमचे होते ते आमचे माजी सरपंच काशीनाथ होते. आता वास्तविक तुम्हाला सांगतो की गावचा सरपंच म्हणल्यानंतर ते गावात राहिलं पाहिजे, परंतु गेली 20 वर्ष झालं ते आमच्यापासून 1-10 किलोमीटर अंतरावर बरड म्हणून गाव आहे त्या ठिकाणी राहतात. आणि मला विशेष वाटतं की यायला 10 वर्ष झाले तरी त्यांचं ग्राम, त्यांचं रेशनिंग कार्ड त्या गावात कसं काय नाही, त्यांचं मतदान यादील तिकडं नाव कसं काय नाही, मग तुमचं ना त्यांचं नाव या ठिकाणी, आणि ते एका गावात राहतात आणि एका गावात इकडे येऊन हे करतात, म्हणजे ते चुकीचं वाटतं. मला असं वाटतं की ग्रामस्थांना या माध्यमातून मी विनंती करणार आहे, तुम्ही स्थानिक माणसांना या ठिकाणी तुम्ही संधी द्या, कारण 10-15 किलोमीटर अंतरावर जाऊन तुम्हाला एखादी सही घ्यायची म्हणजे तरी अवघड होऊ शकतं ना, अशी परिस्थिती आहे. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती, आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.